हाय फ्रेंड, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे पोहे. तर पोह्यासाठी साहित्य मी पोहे घेतलेले आहेत स्वच्छ चाळून. मीठ घेणार आहे चवीनुसार, साखर, दाळवं, शेंगदाणे, कोथिंबीर, हळद, कांदा, मिरची, कढीपत्ता. तर सुरुवातीला पोहे भिजवून घेणार आहे. वरचं पाणी सगळं काढून टाकायचं पोह्यातलं आणि थोडंसं पाणी ठेवायचं मध्ये. पोहे असं उपसून घ्यायचे नाहीत, असं काढून बाजूला त्याच्यातच ठेवायचे पोहे. असं गच्च पिळून घ्यायचे नाही, थोडे जाडसर पोहे आहेत माझे बसले. तर मी पाणी ठेवलंय थोडंसं पोह्यामध्ये. तर 2 चमचे मी तेल टाकायले कढईत. तेल गरम होत आहे तोपर्यंत. जिरे मोहरी टाकली. सुरुवातीला शेंगदाणे टाकणार आहेत. मी कच्चे टाकले त्याच्यामुळे भाजून बी निघते आणि दाळवं दोन्ही पण भाजून निघते. त्याच्यामुळे सुरुवातीला टाकले मी कांद्याच्या आधी. नंतर कांदा टाकायचा आपल्याला, मिरची टाकून पुन्हा कांदा टाकायचा. कांदा टाकला मी तर कांदा तळून घ्यायचा. कढीपत्ता 2-4 पानं. मीठ टाकायचं चवीनुसार, थोडीशी साखर टाकायची. कोथिंबीर हळद टाकली मी आता. पोहे चांगले भिजलेले आहेत माझे. सगळं सामान तळल्यावर पोहे टाकायचे. पोहे लावून घ्यायचे आपल्याला चांगले. पोहे तयार झालेले आहेत. कसे झाले पोहे ते मला कमेंट मध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी पोहे प्लेट मध्ये काढून घेत आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थोडेसे शेव टाकून घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर, थोडं खिसलेलं खोबरं टाकायचं त्याच्यावर.